नमस्कार माझे नाव साली स्वप्नील जाधव हो, मुक्काम पोस्ट साटाणा तालुका बागलाण जिल्हा नाशिक मी इतर तिसरीमध्ये शिकते मी आज आपल्यासमोर माझी आई ह्या विषयावर बोलणार आहे माझ्या आईचे नावचं हर्षदा स्वप्नील जाधव माझी आई मला खूप आवडते माझ्या आईबद्दल सांगायचे म्हणजे आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाला आकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजा तू कष्टाच्या घामात राहिली समाजा तू कष्टाच्या घामात नभीची चांदणी तू ग चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हावी जीवन भर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य मी जगेन आई देवा पाशी मी ग तुलाच तुलाच मागे ना आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाला कार आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाला माझी आई म्हणजे मायचा सागर आहे आणि तिच्यापासून मिळाले संस्कार माझ्या जीवनाला उत्तम आकार देत आहे आई म्हणजे काय असते आई म्हणजे काय असते आई ही दुधावरची साय असते वासराची गाय असते आणि आपल्या सर्वांची ती माय असते कोणीतरी म्हटले आहे आई माझी गुरु आई कल्पतरू, आई ही आपली सर्वात पहिली गुरु असते कारण आईच आपणास प्रथम चालायला बोलायला शिकविते म्हणून शास्त्रात आईला घुरचे स्थान देण्यात आले आहे आई कल्पतरू म्हणजे काय कल्पतरु कोणाला म्हणता कल्पतरु म्हणजे नारळाचे झाड नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग उपयोगी येतो एकी भाग वाया जात नाही तशीच ही आई आयुष्यात कधी कोणाची मुलगी असते तर कधी कोणाची बहीण कधी कोणाची सून असते तर कधी कोणाची पत्नी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळत न थकता ती प्रसन्न दिसते म्हणून मी तिला कल्पतरू समजते कारण आपलं संपूर्ण आयुष्य अनेक नात्यांना न्याय देत ती आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडते ते म्हणतात ना स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी शेवटी जाता जाता एवढंच सांगते आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे हग्नातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनातील संत वाणी आई म्हणजे भजनातील संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडपणे धन्यवाद